विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वस्तू खरेदी करताना त्यामध्ये जीएसटीची वजावट कशी होते हे आपल्या पुस्तकात जे कृती दिलेली आहे त्या कृतीद्वारे समजून घेऊ. त्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे, एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये कर पात्र किमतीने सायकल विकली. घाऊक व्यापाऱ्याने ती सायकल 4,800 रुपये कर पात्र किमतीने दुकानदाराला विकली व दुकानदाराने ती सायकल 5,200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली. जीएसटीचा दर हा 12% होता, तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा सीजीएसटी व एसजीएसटी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण कर. तर यासाठी आपण खाली जी कृती दिलेली आहे ती बघूया. यामध्ये प्रत्येक टप्पा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा उत्पादक येतो, उत्पादक. त्यानंतर घाऊक व्यापारी, त्यानंतर दुकानदार आणि त्यानंतर ग्राहक. उत्पादकाने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर बरोबर 4,000 चे 12% म्हणजेच 12/100 × या ठिकाणी 4,000 बरोबर म्हणजेच रुपये 480 येतात. उत्पादकाने जो देय कर दिलेला आहे तो आहे 480 रुपये. घाऊक व्यापाऱ्याने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर बरोबर 4,800 चे 12% बरोबर 576 रुपये. म्हणून घाऊक व्यापाऱ्याचा देय कर बरोबर घाऊक व्यापाराने गोळा केलेला कर वजा त्याने घेतलेली वजावट बरोबर 576 वजा 480 बरोबर 96 रुपये. म्हणून दुकानदाराने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर बरोबर 5,200 चे 12% म्हणजेच 12/100 × 5,200 बरोबर 624. म्हणून दुकानदाराने देय जीएसटी बरोबर दुकानदाराने गोळा केलेला कर वजा दुकानदाराने घेतलेली वजावट. दुकानदाराने गोळा केलेला कर होता 624 आणि दुकानदाराने घेतलेली वजावट होती 576. 624 वजा 576 बरोबर 48. यानंतर व्यवसाय साखळीतील जीएसटीचा भरणा केल्याचे विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये ती व्यक्ती दिलेली आहे, देय जीएसटी दिलेला आहे, त्यानंतर देय सीजीएसटी दिलेला आहे आणि त्यानंतर एसजीएसटी दिलेला आहे. तर उत्पादक या ठिकाणी देय जीएसटी आहे 480 रुपये, सीजीएसटी आहे 240 रुपये, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 240 रुपये हा एसजीएसटी येणार आहे. घाऊक व्यापारी याने जीएसटी दिलेला आहे 96 रुपये, त्यामधला अर्धा जीएसटी हा सीजीएसटी म्हणून आणि अर्धा जीएसटी हा एसजीएसटी म्हणून जाणार आहे. म्हणून 96/2 बरोबर 48 रुपये सीजीएसटी आणि 48 रुपये हा एसजीएसटी जाणार आहे. त्याचप्रमाणे दुकानदाराने जो पूर्ण जीएसटी त्या ठिकाणी दिला तो होता 48 रुपये. आता या ठिकाणी सुद्धा सीजीएसटी आणि एसजीएसटी हा अर्धा अर्धा विभागून दिला जाणार आहे. म्हणून 48/24 आणि या ठिकाणी सुद्धा 24 रुपये त्यांना सीजीएसटी आणि एसजीएसटी विभागून द्यावा लागणार आहे. आणि याची एकूण टोटल जर आपण केली तर 480 अधिक 96 अधिक 48 बरोबर 624 रुपये या ठिकाणी पूर्ण जीएसटी त्या ग्राहकाला द्यावा लागणार आहे. त्यामध्ये तो सीजीएसटी 240 अधिक 480 अधिक 24 म्हणजेच 312 रुपये हा त्या ठिकाणी सीजीएसटी मध्ये जाणार आहे आणि 312 रुपये हा एसजीएसटी म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे.